नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल बागडी स्वागत करतो आपलं आत्मबल फाउंडेशन आवळी बुद्रुक संचलित टागोर IAS अकॅडमी या आमच्या नवीन IAS अकॅडमीमध्ये। बघा, आज आपण ज्यांच्या नावावरून ही अकॅडमी सुरू करण्यात आलेली आहे त्यांची थोडीशी माहिती पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यांचं नाव आहे सत्येंद्रनाथ टागोर, हां, जे भारतातील पहिले ICS अधिकारी म्हणून ओळखले जातात। आता बघा, थोडीशी त्यांची जर माहिती पाहायला गेली आपण तर द्वारकानाथ टागोर हे जे काही आहेत हे भारतातले सर्वात महत्त्वाचे इंडस्ट्रियलिस्ट होते। ओके, महत्त्वाचे, अगदी लीडिंग इंडस्ट्रियलिस्ट म्हणून त्यांचं नाव काढलं जातं। त्यांचे जे मुलगा आहे त्यांचं नाव होतं देवेंद्रनाथ टागोर। ओके, देवेंद्रनाथ टागोरांना दोन मुले होती, एक होते पहिले मुलगे होते मोठा सत्येंद्रनाथ टागोर, ओके, आणि त्यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव होतं रवींद्रनाथ टागोर। ठीक आहे, आता जर आपल्याला सत्येंद्रनाथ टागोर यांच्याविषयी जास्त बोलायचं असेल तर जास्त एकच बोलू शकतो की ते रवींद्रनाथ टागोर यांचे मोठे भाऊ होते। ठीक आहे, आता आपण थोडीशी रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयी जर माहिती बघितली तर रवींद्रनाथ टागोर हे 1913 असे व्यक्ती झालेले आहेत, फर्स्ट नॉन युरोपियन, पहिले नॉन युरोपियन म्हणजे पहिले युरोपियन नसणारे व्यक्ती, तसेच पहिले असे लेखक आपण म्हणू शकतो की ज्यांनी नोबेल प्राइज साहित्यामध्ये, लिटरेचरमध्ये म्हणजे साहित्यामध्ये पहिलं नोबेल प्राइज भारतातून कोणी मिळवलं असेल गीतांजलीसाठी तर ते कोणी मिळवलेलं आहे, रवींद्रनाथ टागोर, आणि त्यांचेच भाऊ होते, त्यांचं नाव होतं सत्येंद्रनाथ टागोर। ही अशी व्यक्ती आहे सत्येंद्रनाथ टागोर, अशी पहिली भारतीय व्यक्ती ज्यांनी इंडियन सिव्हिल सर्व्हिस पहिल्यांदा पास केलेली होती, पहिल्यांदा ते इंडियन सिव्हिल सर्व्हिस या परीक्षेमध्ये पास झालेले होते, उत्तीर्ण झालेले होते। लक्षात ठेवा, त्या काळी ही परीक्षा पास होणं ही अतिशय अवघड होती, कारण इंग्रजांनी या परीक्षेचे जे काही नियम आहेत ते अत्यंत अवघड करून ठेवलेले होते। अगदी ज्या अगोदर वय 23 होतं त्यावरून ते वय, म्हणजे भारतीयांचा कमीत कमी याच्यामध्ये शिरकाव व्हावा, कारण की ही फार मोठ्या प्रकारच्या एक्झाम आजही आपण पाहू शकतो, 23 वरून 19 आणण्यात होतं। आता 19 या वयामध्ये आपल्याला इंग्लंडमध्ये जायचं आहे, कारण की ही परीक्षा त्यावेळी भारतात होत नव्हती तर ती व्हायची इंग्लंडमध्ये। ओके, ह्याचं प्रशिक्षण सुद्धा व्हायचं इंग्लंडमध्ये, म्हणजे बघा विचार करा, या एवढ्या वयामध्ये अभ्यास करायचा आहे, त्यात त्या परीक्षेचा सिलॅबस हा अवघड करून ठेवलेला होता, आणि त्यातून ही परीक्षा देऊन हे सत्येंद्रनाथ टागोर हे पहिले असे भारतीय व्यक्ती होते ज्यांनी ICS परीक्षा पास केली होती। बघा, ही झाली सत्येंद्रनाथ टागोर यांची छोटीशी माहिती। ओके, त्यानंतर आपण बघा, आम्ही या टागोर IAS अकॅडमी ही जी काही अकॅडमी आहे या अकॅडमीच्या माध्यमातून सध्या जनरल स्टडीज, म्हणजे आपण म्हणतो की एन्सियंट हिस्ट्री असेल, मिडायवल हिस्ट्री असेल किंवा मॉडर्न हिस्ट्री असेल, आर्ट अँड कल्चर, पॉलिटी अँड लॉ, इंडियन जिओग्राफी, फिजिकल जिओग्राफी हे अगोदर होईल, मग महाराष्ट्र जिओग्राफी, कारण की आपण MPSC सुद्धा दृष्टिकोन समोर ठेवलेला आहे, मग इकॉनॉमिक्स, सायन्स आणि इतर विषय। ठीक आहे, हे विषय अनुक्रमे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। पुढे मॅथमॅटिक्सची सुद्धा एक महत्वाची सिरीज आपण आता इथून पुढे सुरू करत आहोत। ओके, तरी तुम्ही आमच्या या नवीन चॅनेलला शेअर करा, सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक करा। धन्यवाद।